सध्या महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला मिळते पण या दुष्काळातही काही बोटावर की तग धरून क्षेत्रातल्या रब्बी हंगामात करडईला आपण ओळखतोच पण आपल्याकडे ना कमी पाणी असतानाही करडईचं क्षेत्र वाढण्याऐवजी कमीच होत चाललंय त्याची नेमकी कारण काय आहेत आणि आपण ना आधी करडईच्या लागवडीचं जुनं तंत्र वापरत होतो पण आता चांगलं उत्पादन घेण्यासाठी सुधारित लागवड तंत्र आहे ते नेमकं काय याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी शमिका मध्ये आपलं स्वागत आहे तर आधी करडे पाहण्याआधी लागवडीचं सुधारित तंत्र काय आहे ते आपण बघणार आहोत आपल्याला करडे लागवडीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडायची आहे मध्यम ते भारी म्हणजे जमिनीची खोली ही पंचेचाळीस सेंटीमीटर पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे जमिनीत पीक चांगलं येतं त्यानंतर करडईची मुळं खोल जात असल्यामुळे जमिनीची खोल नांगरट करायची आहे आणि नांगरटणीनंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या घ्यायच्यात लागवडी आधी सहा बाय सहा मीटर किंवा दहा बाय दहा मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा वरंबा तयार करायचे आहेत त्यामुळे ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीत चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी बारा तेरा गाड्या या प्रमाणात तुम्हाला मिसळायचं आहे यानंतर आपण पाहणार आहोत करडईच्या कोणत्या सुधारित जाती आहेत त्या ज्यात लागवडीसाठी करडईचं भीमा फुले कुसुमा एस एस एफ सातशे आठ फुले करडई फुले चंद्रभागा हे काटेरी वाण आहेत तर सरळ वाण नारी सहा आणि संकरित वाण नारी एन एच एक हे बिगर काटेरी वाण आहेत यापैकी तुम्ही कोणत्याही एका निवड करू शकता आता महत्वाचं असतं ते पेरणीची योग्य वेळ पण यावर्षी नेमका पाऊस उशिरा झाल्यामुळे काही ठिकाणी खरीप पिकाची काढणी अजूनही झाली नाहीये त्यामुळे आपल्या भागातल्या परिस्थितीनुसार करडे पेरणीचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे करडेची पेरणी लवकर म्हणजेच सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात केली असेल तर पानावर ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो या उलट उशिरा पेरणी केली म्हणजेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात केली तर पीक वाढीची अवस्था थंडीच्या काळात येते या काळात पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादनात मोठी घट येते म्हणून करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसरा पंधरावाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे तर बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत तुम्हाला करता येते कोरडवाहू क्षेत्रात पेरणी दोन चाड्याच्या पाभरीनं दोन ओळीत पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दोन रोपात वीस सेंटीमीटर अंतर ठेवून करायचं आहे पेरणीसाठी हेक्टरी दहा ते बारा किलो बियाणं असेल तर, तर पेरणी आधी प्रति किलो बियाणाला दोन पूर्णांक पाच ग्रॅम थायरम चोळून मगच पेरणी आहे याशिवाय ऍझेटोबॅक्टर किंवा पंचवीस ग्रॅम अधिक पी एस बी पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणांना चोळल्यास हवेतलं नत्र स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते हे लक्षात ठेवायला हवंय पेरण्याआधी दोन साड्याच्या पाभरीनं नत्र पन्नास किलो म्हणजेच युरिया एकशे दहा किलो आणि स्फुरत पंचवीस किलो म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट एकशे छप्पन्न किलो प्रति हेक्टर प्रमाण पेरून द्यायचं बागायती पिकाला साठ किलो नत्र तीस किलो स्फुरत प्रति हेक्टर द्यायचंय उगवणी नंतर दहा ते बारा दिवसांनी चांगली जोमदार रोपं ठेवून पिकामध्ये विरळणी नक्की करायची दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर अंतर हे ठेवायचं आहे आता जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणजे आधी सांगितलं होतं की करडेचं क्षेत्र कमी होण्याची काही कारणं आहेत पण ती कारणं नेमकी काय आहेत ते आता आपण बघणार आहोत करडेचं पीक कमी पाण्यातही तग धरून राहतं याचं कारण म्हणजे करडे पिकाची मूळ जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे हे पीक जमिनीतल्या खालच्या थरातल्या अन्नद्रव्य आणि ओलाव्याचा उपयोग करून घेतं पिकाच्या पानांवर काटे येत असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन पीक कमी पाण्यातही तग धरतं इतर पिकांच्या तुलनेत अगदी कमी उत्पादन खर्चामध्ये कोरडवाहू करडे लागवडीतून चांगलं उत्पन्न मिळतं पण महाराष्ट्रात कोरडवाहू क्षेत्र जास्त असूनही करडे पिकाखालचं क्षेत्र कमी झालंय त्यामागे संकलित आणि सुधारित वाण न वापरता स्थानिक वाणांचा वापर उशिरा किंवा लवकर पेरणी कीड रोगाचा वाढता प्रादुर्भाव मजूर आणि यंत्रांचा अभाव ही सगळी कारणं हे क्षेत्र कमी होण्याचे आहेत यासोबतच या पीक संरक्षणाच्या या व्हिडिओमध्ये ते सांगूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका